नमस्कार मित्रांनो, पूर्ण व्हिडिओ पहा आणि चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, कमेंट करा. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. शंभू चरित्र भाग 8. संभाजी महाराज व्यसनी असं रेखाटले काहींनी. काही काही नाटकात तर एंट्रीचा ग्लास घेऊनच दाखवली. अरे कुठून लागला हा शोध? कापिकांत औरंगजेबाच्या दरबारात होता अकबरी. आपल्या सातारांना ग्रँडस नावाचा इतिहासकार होता, त्याने मराठ्यांचा इतिहास लिहिला. आधार त्या कापिकानाचा घेतला. त्या कापिकानाने संभाजी राजाचं वर्णन करताना लिहून ठेवलंय, तो संभाजी स्वतःच्या बळावर, शौर्याच्या बळावर एवढा बुलंद आणि बलाढ्य झालाय की कुणी शत्रूवर त्याच्यावर आक्रमण करायला धजावेनात. जणू संभाजी राजाला आता सत्तेची एवढी नशा चढलीये. काय लिहितोय तो? संभाजी स्वतःच्या शौर्याच्या बळावर एवढा बुलंद आणि बलाढ्य झालाय की कोणी शत्रू त्याच्यावर आक्रमण करायला धजवेनाच. जणू काय त्याला सत्तेची नशा चढलीये. याच भाषांतर ग्रँडपने इंग्रजीत केले, सत्तेची नशा चढलेला राजा. Intoxicated with the wine of file and pride. भाषांतर अगदी बरोबर आहे, पण आमचं इंग्रजी उत्तम आहे त्यामुळे आम्ही वाचलं. Intoxicated with the wine of holy and pride. Intoxicated with the wine. घेत होते संभाजी लावला अनुमान. एक पत्र मिळाले म्हणे संभाजी राजांनी पोर्तुगीजांना पाठवलंय, आम्हाला दारूची 2 पिंप द्या. एक जण म्हटला, मागवला असेल स्टॉक. अरे काय, अरे मागितलेली दारू प्यायची नाही, मागवलेली दारू तोफेला लागणारी दारू एवढे आहे. एवढा जर तुम्हाला लिहिणाऱ्याला कळत नसेल तर तुम्ही लिहिताना घेतलेली का, याचं संशोधन होणं गरजेचं आहे. सुपारीच्या खांडाचं व्यसन देखील संभाजी राजांना नव्हतं. सुपारीच्या खांडाचं, अरे 32 वर्ष झुंजत राहिला छाव्यासारखा, अजिबात नाही व्यसनी, माणसाला नाही शक्य होत. अरे बेफाम अत्याचार, अन्याय सोसले 40 दिवस औरंगजेबाच्या छावणी, सहन होत नाही, शरीर संपादा तशी असावी लागते. आपल्या राजांनी ती कमावली आहे. एकही व्यसन त्यांना नाही. असेच राजे छत्रपती संभाजी राजे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा, व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि इतरांशी शेअर करा. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे.